नमस्कार एबीएन न्यूज चॅनेल मध्ये आपला स्वागत आहे। आज आपण जाणून घेऊया लातूर जिल्ह्यातील हेडलाईन। लातूर जिल्ह्यात 390 रुग्ण झाले बरे, 181 रुग्ण उपचारासाठी दाखल, तर 24 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू। मास्क वापरा, सुरक्षित अंतर ठेवा। लातूर जिल्ह्यात 100% लसीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रत्येक नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, पालकमंत्री अमित देशमुख। लातूर शहरातील शिवाजी चौकात विनाकारण फिरणाऱ्यांवर व घरपोच सेवा देणाऱ्यांवर ही कार्यवाही करत त्यांची केली कोरोना टेस्ट। लातूर शहरातील प्रभाग 14 मधील दादाजी कोंडदेवनगर मध्ये वेस्ट कचऱ्याने बुजवली जाते विहीर, तात्काळ थांबवा, सामाजिक कार्यकर्ते उमेश कांबळे। नगरसेविका सौ गोरीबी आसिफ बागवान यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक 4 येथील आनंद नगर भागातील रस्ते व नाली या विकास कामांचे उद्घाटन महापौर यांच्या हस्ते संपन्न। औसा तालुक्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल, रुग्णसंख्येत मोठी घट, तर लांबजना कोरोना कोविड सेंटर बंद झाले। मराठा समाजाने हक्काचे मागितले तर काँग्रेसला राग का येतो, भाजप नेते आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा काँग्रेसला सवाल। उदगीर शहरातील सामान्य उपजिल्हा रुग्णालय परिसरात उभारणी केलेल्या प्लांटमध्ये अखेर ऑक्सिजन उपलब्ध। चाकूर येथे लॉकडाऊनच्या काळात ऍडव्होकेट रुद्राली शैलेश पाटील चाकूरकर यांचा गरजवंतांना मदतीचा हात, साई फाउंडेशनचा अभिनव उपक्रम। अहमदपूर येथे वंचित बहुजन आघाडीचे मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन दिले, मागणी लवकरात लवकर मान्य करण्यात यावी। भाजप नेत्यांनी संकुचित राजकारण करू नये, रेणापूर येथील संगायो समिती अध्यक्ष गोविंद पाटील यांचे आवाहन। देवणी तालुक्यातील वलांडी येथे जनता फाउंडेशनच्या वतीने कवठाळ व दरेवाडी रस्त्यावर बीजारोपण। शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डांगेवाडी येथे शेतीच्या बांधावरून एका महिलेस मारहाण, दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल। जळकोट तालुक्यातील आतनूर येथील राशन दुकानदाराने शिधापत्रिका धारकांना राशन देत नसल्याची तहसीलदाराकडे तक्रार। लातूर जिल्ह्यातील आपल्या परिसरातील समस्या अडचणी असल्यास आम्हाला कळवा, तुमची बातमी तुमच्या फोटो सहित आम्ही एबीएन न्यूज चॅनेल मध्ये प्रसारित करू।